तुम्ही नाहीत घरी. बरं किती लेकरं बाळकीच आहे? नाही, लग्नाला 3 महिना झाले. तर मित्रांनो हे बघा, माझा सीन आता कम्प्लीट झालेला आहे. कशी नाचते ती म्हाताऱ्याला आला जोर. झालं बोल तुझ जेवण. चल माया बरोबर चल मावशी कडे किती काय जेवायला द्यायला. सोने आजारी होती मित्रांनो, दवाखान्यात आणली. बघा उतरली रिक्षात न की लगेच तिचं पिलू प्यायला लागलं. काय काय विषय ना आता. त्यात एक बारका सफरचंद एक पायत होता. हा आहे का? हा ही असं पाहिजे बघितलं का मागवलं. त्यात एक लागतंय, भूक लागली येईल असंच मागून खायचं. वेळेला भूक लागते त्या टायमाला खायचं सीन निघतात आपलं संद पोचवत. आणि आता आम्ही निघालेलो आहे शूटिंगला. तर संध्याची इकडं तयारी, सकाळ सकाळ पांडू आलता आला. काय केलं? ब्लॉग बनवले. हा रील्स बनवले. ब्लॉग बनवले ब्लॉग बनवलाय आणि अपलोड पण झालेला आहे तो ब्लॉग. तर नक्की पहा की आम्ही काय गप्पा मारल्या त्यामध्ये. बुहलिया तू आणि पांडुरंग. पांडुरंग सर. हा पांडू आलं तर सकाळी येत येत बनवलं. संध्या मायाकडेच होती इथंच. तर रात्री खाली गेलो, चर्चा केली स्क्रिप्ट वगैरे. आणि आता उशीर झालाय, आता तयारी चालू आहे. आज सकाळ सकाळ प्रियंकाने मागे लावली. इकडे तू इकडे इकडे काय मग हिज वाहिलंच आहे. संध्या संघ भांडते. काय म्हणली संध्याला? दूध का आलं नाही म्हणते. आता तिला बिचारीला माहित आहे आमचं दूध कधी येतंय काय. तिच्या आतवतून गेली की म्हणली दूध काय नाही म्हणली. आमचं कधी यायचं दूध म्हणली. रोज येत म्हणली 8 च्या आधी. आज 9 वाजत आल्या म्हणली. 9 वाजत आल्या तरी म्हणली दूध येणार. दूध काय येणार ही बिचारीला काय धडपडून उठली म्हणली. मला काय कुठनं दूध येतं, कसं येतं, कोण आणून देऊ मला काय माहित नाही म्हणली. थांबा म्हणली एक काम करते. संध्या मायापाशी आली. सोमना सर उठा की अहो दूध कुठनं आणता तुम्ही म्हणली. ती माझ्या प्रियंका वाढायला लागल्या. उठकी बाय म्हणली दूध काय नाही म्हणली. ती म्हणली गोकुळ पिशवी एखादी आणून देते. पण ही काय माया माग म्हणली. मला दुधात चार नाही पेत. अगं बाया तू नाही पेत माझी लेकर म्हणली. बरे बघितल्या दुधाशिवाय राहत नाही. दूध काय नाही म्हणली सांग म्हणली. मला काय माहित नाही गाड्या म्हणली. आणि अगं शूटिंगची तयारी चालू आहे जोरदार. आता घाई झाली मला जायची जायच्या टायमिंगला. आणि ही ही तिला म्हणते होय ग चपाती लाटू लागते काय. मला चपाती पाहतच करून झालं खाऊन पिऊन बसलाय की लाटू. काय नाही म्हणत हे उगच काय तरी सांगतात. असं काय नाही म्हणत. चपात्या झाल्यात माझ्या. काय म्हणत होय राजू शाळेत गेली तिला डबा. आणि मी रात्री झोपलो. झोपीत गप्पा ऐकतोय हिजा. ही संध्या झोपीतय आणि ही तिच्या उशाला जाऊन म्हणते मी स्क्रिप्ट लिहिती वेब सिरीज आपण दोघच काढू. आपण दोघी मिळून वेब सिरीज काढू आणि तुझा रोल डायलॉग आहे. आणि ही झोपीतच. मी तर झोपत. तुझ्या उशाला बसली होती यार. तुला सांगतो म्हणजे मी गाणं लिहिलंय. आणि काय गरज आहे भाऊजींना तरी बाहेर स्क्रिप्ट लिहून घ्यायची आणि एकाच घ्यायची आणि पैसे द्यायचं. घरच्या घरात पैसे होत्या म्हणजे मी लिहिती स्क्रिप्ट. तसं ऍक्टिंग करून कास्टिंग डायरेक्शन हे ते सबमिट करेल. लिहिलंय ती म्हणती माझी चॅनेलला काम करशील. पडले किती घेते तुझ्या पायाला बोलत होती पाठ पाठ. सांग बाया तिला पडले किती घेते कसे कधी चॅनेलला काम. गुपित आपण ठरवू पेट्रोल पंप टाकून आले आपले इडीची रेट पडला. पेट्रोल पंप अशा ठिकाणी टाकायचं तिथं कोण आलंच नाही पाहिजे. लांब टाकायचा उसात म्हणजे कमवायचं रात्री मोठं व्हायचं. आहे त्या गप्पा आहे तुला. आणि मी आलो म्हणलं काय चालू काय नाही काय नाही बया. ती विषय काढ नको बया म्हणली. कशाचं काय चला हे असं तुम्हाला सांगतो. आता निघालो शूटिंगला. तर बराच टायमिंग झालेला इकडे ओरकले संध्याचा पण. आणि पांडू हे समजा पुढे गेले टीम. आता संध्याला घेऊन मला जाईल. तर चला डायरेक्ट आपण जातो आहे आपल्या शूटच्या लोकेशन वरती. फायनली शूटिंगला निघालो. संध्या बसली इकडे पडचे ना परत मजू म्हणायचे जाणू मजू. निघालोय समजे टीम पुढे गेली. या बॅग घेऊन बसली. कॅमेरा माझ्या वज समजा उतरून टाकतो. तू क्लोज मध्ये कस जुळ काय होत पुढचा माणूस तो ऑस्कर विनायक. अवघडच आहे
बरं आता आता बोललेलं हे असं माझं आता शिन आहे तर थोडा भंडारा फंडारा लावायचा आहे लयच माझं कपडच बरं कपडच तर असा हे माझा शिन आहे इकडं बघा तर आता ते हलगी हलगी कुठे हलगी फिलगी घेऊन हलगी गळ्यात अडकवत आणि हे करतो ओढणी एकदम माझ्याकडे ही का हि नको काळी ओढणी जाते थोडं काय विशेष माझा लोक आहे एक गोंधळी बाबा आहे आणि मी माझं भविष्य पण सांगतो माझं सेम कसं होतं ते बघा आता रस्त्याने चला याचा दोन करून सांगतोय भविष्य सांगतोय आणि पांडूचं पूर्ण मी भविष्य पुल्य मागचं सांगून टाकलं आहे तर कसं वाटतंय लोक बघा हातामध्ये अंगठ्या वगैरे असं हलगी वगैरे कानात घालून भांडार लावून पिवळं ही घालून कसं वाटतंय लोक नक्कीच कमेंटमध्ये सांगा फुल धमाल व्हिडिओ बघा पांढरे वाघमारे कॉमेडियन या चॅनलवर येणार आहे रविवारी बघायला विसरू नका फिरशी जुनी टीम ही एकत्र येऊन भरपूर कष्ट घेऊन काम करते तुमच्या मनोरंजनासाठी फक्त तुमचा सपोर्ट पाहिजे तर त्याला दुसरा सीन लागतोय निघालो आता आणि पुढं बोल तुझ जेवण ओके चल माया बरोबर चल चल हेगड चल 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 ए काय करते तू इकडे येऊन एकटीच बसते मावशी कन घेते काय जेवायला देईला जेवाय थोडं तुला भाजी आवडली नाही हा लय लवकर ओळखलं जेवाय काय म्हणले तुमच्या सरांनीच कुत्र्याहून काय 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 म्हणली आता कोण खात बसणार काय एवढं परत ते हॉटेलवर भाजी आणली होती म्हणून म्हणत मी तुला विचारतो सगळं खरं पण बोकाड कापायला कुठे अयो आबाई सरा काय बोकाडच महत्वाचं एक काम करा तुम्ही जावा घेऊन या बोकाड म्हणून म्हणतो काम करून घ्या कधी सांगताय पोत्रा जाणार कधी सांगताय इकडं बोहल्या मी आहे आणि इकडं ह्यांची चालू प्रॅक्टिस बैठलं गाण्याची प्रॅक्टिस चालू काजवा संध्या पण आले रंगाला हा चुकली 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 पल्लवणी कर की तू पप्पू आलं का कुत्र कुठे आणलं का आणलं आणलं आजार होते ना आजार होते दवाखान्यात नेलत राहील लगेच बर वाटतंय का आता काय नाव आहे हेच सोनी इथंच खेळत होते ते विशेष नाही आता इकडे इकडे बोकड्याला चडी घातली हे बोल्या नारळ फोड एवढा सीन मग बोल्या नारळ फोडताना मग तिथं कटिंगच पडणार अरे तू कंटिन्यू केला हाय केला काय साधे बोलताना घेत जाऊ नका माझ बोल नीट मग मित्रांनो इकडं शूटिंग चालू होतं ना एखाद्या ऋषीने एंट्री मारली ऋषी जसं लगीन झालंय ना तसा गायब आहे तू येतो घरी आलोय तुम्ही नाहीत घरी बर किती लेकर बाळ किती नाही लग्नाला 3 महिने झाले बरं आला शूटिंग इकडे शूटिंग चालू आहे आता मी त्यांच्या बरोबर जोडदार आहे संध्या ये घरी ये बरं आहे ना बाकी फॅमिली जमतंय आता चालू साठी बाकी काय रिक्स घेत नाही तुम्हाला बुक लागली तुझ्यासाठी फक्त तेवढं असत
तुला बुक लागली का अजून काहीतरी माग सर बाबा चांगलं ओके ओके हिथे हिथे येत तू तुझा तू पोत्र जाऊन गेला तू होय होय हाय मी पोत्र झालेलो तुम्हाला राहायचंय का उभा हा आजन या की माग उभा राहा नुसतं उभा राहा माग जावा 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 हा चला हा कोण नटलं त्यांनी या असं सीन चालू मित्रांनो आता ते चड्डी घातलेलं बोकड कुठे तर मित्रांनो अशा प्रकारे शूटिंगचा एंड झालेला आहे आणि थंबनेलसाठी सुद्धा आपण फोटो काढलेले आहेत इकडं लास्ट एंडिंग केलेलं आहे आता फोटो काढून घेतो इकडं थंबनेलसाठी तर चला आता डायरेक्ट 10 दिवसानंतर शूट लागणार आहे 10-15 दिवस गॅप आहे मध्ये तर बाकी छोटे मोठे व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील तर चला आता पॅकअप करून आम्ही घरी निघतोया